वेळ आधी माझ्या घरातून स्थळ वगैरे विचारले नंतर मग मी आईला सांगितलं की आई असं असं काय होईल जर मी माझाच मित्र असेल आणि त्याच्याबरोबर लग्न वगैरे केलं तर. आईला थोडा डाऊट आलेला कारण की माझे मित्र परिवार खूप कमी होते त्यामुळे आकाशवर त्यांच्या अगोदरपासूनच डाऊट होता त्यांचा. सो तिने विचारलं की आकाश वगैरे आवडतं का तिला तर मी म्हणाले की हा आवडतो कारण की तो चांगला मुलगा आहे आणि मला वाटतं की बाबा मी त्याच्यावर लग्न करावं. मी फुल कॉन्फिडन्स होती आकाशबद्दल आणि तर ती मला नाही म्हणाली. नंतर मग तिला अजून जास्त डाऊट आला तर तेव्हा मी सांगितलं की हो मला वाटतं त्याने पण मला विचारलं. तर मग ती म्हणाली की ठीक आहे बोलव त्याला एकदा घरी आणि बोलूया आपण. आकाश आला घरी आणि सरळ सरळ स्पष्ट तोंडावर आमच्या सांगितलं की तुम्हाला हे नाही होऊ शकत तुम्ही विचार सोडून आणि तेव्हा आम्ही बोललो की ठीक आहे नाही तर नाही. आम्ही विचार वगैरे सोडून दिलेल्यानंतर मी माझं कामात थोडं बिझी होती आकाश बिझी होता. एक दिवस अचानक आईचा फोन येतो मला. मी जेव्हा अलिबागला होती शूटसाठी तेव्हा की तुला एक गुड न्यूज द्यायची. म्हटलं काय गुड न्यूज आहे? तर पप्पा हो म्हणाले. म्हटलं कशाला हो म्हणाले? तर नाही तुझं आणि आकाशचं लग्न होणार होतं म्हणजे तुम्ही विचारलं लग्नासाठी तर त्यासाठी हो म्हणाले. मी इतकी शॉक होती कारण की मला पूर्ण खात्री होती की माझे पप्पा कधीच हो म्हणणार नाही. पण काय माहित नाही आईने काय केलं आणि ते झालं. त्यानंतर मग खूप खुश होतो आम्ही. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चल घर रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर्स पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो टू मच है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. धड़क 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 ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़िया रात बड़ी है मस्ताई तो दिल भर जानी कर ले गल्ला पूड़िया. ट्रेनला तो मैं अकरा बघितलंच नव्हतं कधी कॉलेजमध्ये आणि बघितलं तिथे मला 12वीला ही लास्ट डे झाल्यानंतर कॉलेज संपल्यावर कारण मला जर्नल कम्प्लीट करायचा होता आणि ते मला मित्राने ओळख करून दिले की ही प्रेरणा हिचा जर्नल घे तू कम्प्लीट कर आणि देऊन टाक. आणि त्याच दिवशी तिने कोइन्सिडेंटली मला नंबरही दिला तिचा त्यामुळे नेक्स्ट आमचं कॉन्व्हर्सेशनही झालं आणि मग ते हळूहळू वाढतच गेलं. आणि वाढत गेल्यानंतर कदाचित काही महिन्यानंतर मी तिला विचारलं की मला तू आवडतेच म्हणून तर तिने मला सरळ सांगितलं की नाही मला काही याच्यात पडायचं नाहीये मला करायचंही नाहीये आणि आपण नाही मला नाहीच करायचं. मी पण ठीक होतो म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नव्हता असं म्हटलं ठीक आहे. पण आमचं कॉन्व्हर्सेशन होतच होतं नाही मी मैत्री वाढलं थोडी हळू वाढतच गेली. मी पुण्याला गेलो नंतर जॉबसाठी वगैरे पण मग मैत्री चांगली होती घट्ट झाली आणि मग एक कदाचित जवळपास 2 वर्षानंतर मी 2 ते 3 वर्षानंतर मी तिला परत विचारलं की प्रेरणा काय विचारत तुझा नक्की मला तो आवडतेस असं मी तेव्हा ती न म्हणजे तिच्या मनात होत पण ती सांगत होती नीट की त्याच्या मदत होती ती तिला म्हणजे नव्हतं कळत की काय हो बोलू नको बोलू म्हटलं ठीक आहे वेळ घे आणि सांग. पण तिथे लगेच तिने 1 तासानंतर जवळपास सांगितलं की नाही आकाश मला आवडतच चालेल. तेरी मेरी कहानियां कर दे कोई नवाज़िश है करम मेहरबानियां. ये आरज़ू थी के देखे ये दुनिया हम जैसा कोई दीवाना ही नहीं. कर दे कोई नवाज़िश है करम
क्या करें